डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम प्रवेशद्वाराजवळ सार्वजनिक मुतारी ठेवण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. येत्या 2 दिवसात मुतारी हटवा, अन्यथा महापालिकेसमोर आणून ठेवू, असा इशारा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमची अत्यंत दुरावस्था झाली आहे. तळीरामांचा अड्डा बनला आहे, पॅव्हिलियनची दुरावस्था झाली आहे. या प्रशासनाला स्टेडियममध्ये सुधारणा करायची असेल तर सर्व सुविधा देण्यात याव्यात. ते न देताच महापालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानीच्या लगतच सार्वजनिक मुतारी ठेवण्यात आली आहे. ही अत्यंत निंदनीय आहे. त्या ठिकाणी मुतारी ठेवल्याने महाविकास आघाडीच्या वतीने महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. येत्या 2 दिवसात सार्वजनिक मुतारी न हलवल्यास महापालिकेच्या दारात आणून ठेवू, असा इशारा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे, शिवसेना सांगली शहर उपप्रमुख अविनाश कांबळे, राष्ट्रवादी कामगार सेल जिल्हा उपाध्यक्ष नितीन माने, सामाजिक कार्यकर्ते अमेय कोलप, संतोष शिंगे, किशोर सूर्यवंशी, सूरज कांबळे उपस्थित होते. आज प्रथमतः आम्ही महापालिका प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. जे बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम लगत जे मुतारी ठेवलेले आहे त्याबद्दल या ठिकाणी सर्व आमच्या वतीनं महापालिकेचा जाहीर निषेध करतो. महापालिकेला जर करायचंच असेल तर या ठिकाणी स्टेडियमला RCC पेव्हिलियन असेल, RCC संडास बाथरूम असेल करू शकताय. एवढंच जर त्यांना हे वाटत असेल तर स्टेडियमची सुधारणा करायचं तर त्यांनी अनेक सुविधा इथं करू शकतात. कारण महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक या ठिकाणी दुर्लक्ष केलं जात आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं या ठिकाणी स्टेडियम आहे. जाणीवपूर्वक या महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं विटंबना केली जात आहे. येत्या 2 दिवसात ते मुतारी न हटवल्यास येथील पेव्हिलियनचं काम असेल किंवा अन्य काम चालू न केल्यास आम्ही 2 दिवसात महापालिका प्रशासनाच्या विरोधात आम्ही मोर्चा काढू किंवा निदर्शनं आम्ही दाखवू. बोला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे जे स्टेडियममध्ये येण्यासाठी जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरती भव्यदिव्य अशी महापालिकेनं जी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं जी कमान उभा केलेली आहे त्या कमानीला लागूनच महापालिकेनं सार्वजनिक मुतारी तिथं उभा केली असून या भागातील नागरिक व या ठिकाणी येणारे रात्रीच्या वेळेस येणारे सर्व नागरिक या ठिकाणी त्या मुतारीला कमानीला लागूनच असलेल्या मुतारीमध्ये लघवी करतात आणि त्या कमानीवरती लघवी करण्याचा प्रकार बऱ्याच दिवसापासून इथं होत आहे. या ठिकाणी मुतारी ठेवून जणू काय महापालिकेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची व बाबासाहेबांची विटंबनाच केल्याचा प्रकार हा मोठा असून या ठिकाणी हा बाबासाहेब आंबेडकर ह्या स्टेडियमला एक जणू काय दारुड्यांचा व जुगारांचा अड्डाच या महापालिकेनं जणू काय बनवून ठेवलेला आहे. या ठिकाणी रोज रात्री अनेक तळीराम या ठिकाणी आपला तळ ठोकून असतात. दारूच्या बाटल्या अनेक ह्या स्टेडियमवरती पडलेल्या आहेत. तसंच ह्या परिसराची महापालिकेनं अनेक दिवसापासून दुर्लक्ष केलेलं असून या ठिकाणी या अस्वच्छता आहे. तसेच या ठिकाणी महापालिकेनं कोणतंच कार्य या बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमसाठी केलेलं नाही. आजूबाजूनं जी घरं आहेत या ठिकाणी त्यांनी सुद्धा बरंचसं अतिक्रमण केलेलं आहे. पूर्वी हे बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम मोठं होतं, हळूहळू ह्या बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचं आकार कमी होत चाललेला आहे. हा आकार कशामुळं कमी झाला याचीही शहानिशा आयुक्त साहेबांनी करावी आणि येत्या 2 दिवसात जर ही मुतारी या ठिकाणी नाही हटवली तर आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं ही मुतारी काढून आम्ही महापालिकेच्या दारामध्ये नेऊन ठेवण्याचा इशारा या ठिकाणी देतो. तसेच इथं तळीरामांना अटक करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी जेणेकरून या ठिकाणी त्यांचं येण्याचा वावर कमी होईल